तान्हाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपटाला डोक्यावर घेतलं. 150 कोटींचा बजेट असणारा हा चित्रपट 7 दिवसात या चित्रपटाने 116 ते 118 कोटी कमावलेत. याच चित्रपटाबरोबर दीपिकाचा छपाक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये ॲसिड विक्टीम लक्ष्मी अगरवाल हिची कहाणी दाखवण्यात आली आहे. पण आकडे असे सांगतायत तानाजी या चित्रपटाला छपाकपेक्षा प्रेक्षकांनी जास्त पसंती दाखवली आहे. दीपिका JNU मध्ये गेल्यामुळे या दोन्ही चित्रपटांना राजकीय वळण देखील लागलं होतं. पण तानाजी सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय. एक नंबर पिक्चर आहे तानाजी. फिल्म जबरदस्त. अजय देवगण नाद करायचा नाही, चांगला आहे, भारी आहे. तानाजीचं कॅरेक्टर करणारा अजय देवगण याची मुख्य भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. पिक्चर एकदम फर्स्ट क्लास होता. तानाजी हा चित्रपट इतका आवडतोय प्रेक्षकांना की या चित्रपटावरून अनेकांनी वेगवेगळ्या ऑफर्स व्हायरल केलेल्या आहेत. सोशल मीडियावर, जेवणावर, केस कटिंगवर वेगवेगळ्या ऑफर्स या चित्रपटावरून व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सगळ्याच ऑफर्स किंवा सगळेच मेसेजेस हे खरे असतात हे काय सांगता येत नाही. अशाच एका पोस्टमध्ये कोल्हापुरातील एका चित्रपटगृहात तानाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अक्षरशः पैशांचा पाऊस पडला होता अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होती आहे. पाहूयात या पोस्टमध्ये काय दाखवलं आहे. आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली असता चित्रपटगृहाकडून व्यवस्थापनाने सांगितलं की आम्हाला या अशा प्रकारचा पैशांचा पाऊस कोठेही आढळला नाही. पद्मावत, बाजीराव मस्तानी, पानिपत यासारखे इतिहासावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करीत असतात. यापुढेही असेच ऐतिहासिक आणि चांगले चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळोत अशी अपेक्षा करतो. कॅमेरामन सूरज पाटीलसह साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.